नमस्कार, मी विशाल परदेशी। या बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत पावसाचे नेमके काय परिणाम आहेत त्याबद्दलच्या सगळ्या घडामोडी। सुरुवात करूया मुंबईत कालपासून किती मुसळधार पाऊस झाला हे दाखवणारा एक व्हिडिओ बघा। नालासोपारा भागातून एका नागरिकानं हा व्हिडिओ घेतला आहे। ज्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की हा परिसर जलमय झालेला आहे, सगळा ट्रॅक पाण्याखाली गेलेला आहे। तर या ट्रॅकमधनं वाट काढत लोकल पुढे चाललेली आहे। नालासोपारा परिसर जलमय झाला असून गेल्या 3 तासापासून पाऊस नसल्याने पाणी उतरत चालले। गतवर्षीप्रमाणे विद्युत पुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर काही ठिकाणी गेल्याने कालपासून विद्युत पुरवठा खंडित झाला आहे। त्यामुळे वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये पाणी विद्युत पुरवठा नसल्यामुळे पिण्याचं पाणी देखील पाण्याच्या टाकीत सोडता येत नाही आहे। त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। गेले काही दिवस मुंबईत सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईतल्या तलावांमध्येही पाण्याच्या पातळीत वाढ होते। मुंबईतील पवई तलाव भरून वाहू लागला आहे। पवई तलावाचं पाणी पिण्यासाठी वापरलं जात नाही, मात्र पवई तलाव भरून वाहू लागल्याने विठी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे। चुनाभट्टीच्या वृंदावन सोसायटीत कंबरवर पाणी साचलं आहे। रात्रीपासून लोकांच्या घरात पाणी शिरलेलं पाहायला मिळतं, त्यामुळे नागरिकांचे हाल होतात। याच पाण्यात वाट काढत त्यांना पुढे जावं लागतं। मुंबईच्या पावसाचा पोलिसांना फटका बसलाय। कुर्ल्यातल्या पोलीस स्टेशनमध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे पोलिसांना अखेर या पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन थांबावं लागलंय। तर दुसरीकडे वाकोला पोलीस स्टेशन पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे। वाकोला पोलीस स्टेशनमध्ये पाणीच पाणी झाल्यामुळे पोलिसांनाही पाण्यातच बसून काम करावं लागतंय। साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये देखील आज पाणी भरलं होतं, त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती एकच गोंधळ उडाला। कुर्ल्यामध्ये सर्वच परिसरात पावसाचं पाणी शिरलंय। सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचे मोठे हाल झालेत। परिसरात पाणी शिरल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं। सायनमधल्या किंग सर्कलमध्ये पाणी तुंबलं होतं, त्यामुळे वाहतूक मंदावली होती आणि अजूनही वाहतूक जी आहे ती धीम्या गतीने पुढे सरकत आहे। वसईत सकाळी 11 वाजता पाणीच पाणी झालं होतं। जोरदार पावसानं वसईला चांगलं झुडपून काढलं आणि याचा सगळ्यात मोठा परिणाम रेल्वे सेवेवर झाला। तर वडाळा परिसरातही पाणी साचलेलं बघायला मिळालं आणि ज्यामुळे रस्त्यांवरील वाहनांचा पुरता खोळंब झाला होता। अंधेरी लिंक रोड परिसरात मुसळधार पावसामुळे अक्षरशः तळ साचलं होतं। पाण्याची पातळी एवढी वाढली की त्या पाण्यातून वाहनं चालवणं कठीण झालं होतं। रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले। चेंबूर रेल्वे स्थानकात जोरदार झालेल्या पावसामुळे पाणी साठलं होतं, तर स्थानकाला धबधब्याचं स्वरूप आलं होतं। स्थानकावरील पत्राच्या शेडमधून पावसाचं पाणी आत येत असल्यामुळे प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांचे हाल झाले। कांदिवलीमध्ये मुसळधार झालेल्या पावसामुळे परिसरात झोपड्या कोसळल्या आणि यामध्ये अनेक रहिवासी अडकले होते। पावसामुळे मध्य रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले। बदलापूर स्थानकात प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली। सीएसएमटीकडे येणाऱ्या गाड्या केवळ ठाण्यापर्यंतच चालवल्या जात असल्याने प्रवाशांचे हाल झाले। मुंबईतील वांद्रे परिसरातही पाणी साचलं होतं। गुडगावर पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागला। मिरज रोड परिसरातील सोसायटींमध्ये पाणी शिरलेलं पाहायला मिळालं, ज्यामुळे परिसरातील रहिवाशांना घराबाहेर पडणंही कठीण झालं होतं। जुहूमध्येही काही परिसरात पाणी साचलं होतं। रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंब झाला। बिग बी अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट केलंय। अमिताभ यांच्या जलसा बंगल्यातही पाणी शिरलं होतं आणि त्यावर विनोदी प्रतिक्रिया देताना त्यांच्या दो लफ्जो की हे दिल की कहाणी या गाण्याचा एक फोटो त्यांनी ट्विट केला आहे आणि गमतीनं त्यावर भैया गोरेगाव लेना असंही लिहिलंय। ठाकरे कुटुंबियांनाही मुंबईतल्या पावसाचा फटका बसला। कलानगरमध्ये मातोश्रीच्या बाहेरही पाणी साचलेलं बघायला मिळालं। आदित्य ठाकरे यांनी आज बीएमसीच्या ऑफिसमध्ये हजेरी लावली आणि त्यांनी मुंबईतल्या परिस्थितीचा आढावा घेतला। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर पावसावर आधारित शेरोशायरी लिहिली आणि त्यावरून ते ट्रोल झालेत। एका बाजूला मुंबई पाण्याखाली गेली आणि सेना खासदार राऊत
शायरी करताना दिसत आहेत. ट्विटरवरती नेटिझन्सनी चांगलीच टीकेची झोड त्यांच्यावर उठवली. एकोणीसशे 1974 नंतर हा दुसऱ्यांदा मोठा पाऊस झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं. गेल्या 40 वर्षातला हा सर्वात मोठा पाऊस आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. मालाडमधल्या भिंत दुर्घटनेत आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे, तर मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. यासोबत जखमींच्या उपचारासाठी खर्चही सरकारतर्फे केला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मालाडमधील दुर्घटनेतल्या दोषींवर कडक कारवाई करण्याची विरोधकांची मागणी आणि यात जर कामात कुचराई करणारे जे आहेत त्यांना गजाआड टाका असं म्हणत अजित पवार आज सभागृहात आक्रमक झालेले बघायला मिळाले. गोंडवा इथल्या संरक्षक भिंत घुसळून 15 मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुण्यातील कात्रज भागात सिंहगड शिक्षण संस्थेची भिंत कोसळून 6 मजुरांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 2 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे, तर 3 जण जखमी झाले. काश्मीरमध्ये पाण्याची टाकी कोसळून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. खासगी बांधकाम साईटवरची दुर्घटना आहे आणि दोषींवरती कारवाईची मुख्यमंत्र्यांनी आज सभागृहात घोषणा केली. बचाव कार्यासाठी मुंबईत नेव्हीचे जवान रस्त्यावर उतरले होते. ठिकठिकाणी पाणी साचल्यानं नेव्ही मदतीसाठी तत्पर असल्याचं बघायला मिळालं. भिवंडीच्या बाजारपेठेमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं, तर मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. वेळ पडल्यास मुंबई महापालिकेवरती प्रशासक नेमा आणि महापालिका बरखास्त करा अशी मागणी केली आहे विधानसभेमध्ये. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी ही मागणी केली आणि मुंबईमध्ये कोसळलेल्या जलसंकटावर अजित पवारांनी आज संताप व्यक्त केला. मुंबई तुंबली नाही असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या महापौरांविरोधात मनसेने अनोखं आंदोलन केलंय. मनसेकडून महापौरांना जाड भिंगाचा चष्मा भेट देण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पाऊसच पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर झालेला बघायला मिळाला, तर पालघरमधील जनजीवनही विस्कळीत झालंय. कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान याच मुसळधार पावसामुळे रायगडमध्ये रस्ता खचल्याचं पाहायला मिळालं. नागपूरमध्ये गेल्या 2 दिवसांपासून पाऊस सुरू आहे आणि या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झालंय. वाशिममध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर रिसोड शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे, तर वाशिम शहरासह इतर भागात आज दुपारनंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला असून जिल्ह्यातील 50% वर पेरण्या बाकी आहेत. त्यामुळे आजच्या पावसाने नागरिकांचा शेतकरी सुखावला आहे. जालना शहरात गेल्या 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचं आज पुनरागमन झालं. तासभर झालेल्या पावसामुळे जालनेकरांची मोठी तारांबळ उडाली. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात आरळा सोनवडे मणदूर चांदोली परिसरात मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसाने ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी भात रोपं लावणीला सुरुवात केली. मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मालगाडीचे 9 डबे ठाकूरवाडी दरम्यान काल पहाटेच घसरले होते. यात मोठ्या प्रमाणात मालगाडीचं नुकसान झालं. या डब्यांमध्ये गव्हाची पोती होती. अपघातामुळे काही पोती फुटली. पावसामुळे ती खराब होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने 9 वॅगन गहू पोती जी आहे ती आदिवासी पाड्यांमध्ये वाटून टाकली. पालघर जिल्ह्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पाऊस असाच संततधार पावसाची सुरू आहे. 2 दिवसांपासून तर पावसाने कहर केला आणि याचा परिणाम रस्ते रेल्वे आणि जनजीवनावरही झाल्याचं बघायला मिळालं. रात्री पश्चिम किनारपट्टीला पावसाने झोडपून काढलं असून सफाळे केळवे पालघर भुईसर काही इत्यादी ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे, तर भुईसर जवळील आगवण गाव पाण्याखाली गेलं आहे. तर आजही पावसाचा जोर कायम. नागपूरमध्ये काल रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली आणि त्यामुळे रेशीमबाग परिसरात तळ्याचं स्वरूप आलेलं आहे. आजही नागपुरात ढगाळ हवामान असून पावसाच्या सरी बरसू शकतात. रोहा तालुक्यात तांबडी केळकर इथं दरड कोसळून रस्ता बंद झाला आहे. सार्वजनिक बांधकाम आणि महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून रस्ता मोकळा करण्याची उपाययोजना केली जाते. सकाळी 5:30 वाजल्यापासून पाली इथल्या अंबानदी पुलावरून 2 ते 3 फूट पाणी वाहत असून पुलावरील वाहतूक थांबवण्यात आली.
मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आज मुंबई ठप्प झाल्याने त्याचा परिणाम कोकण रेल्वेवरती मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे. कोकणातून मुंबईला जाणारी रत्नागिरी दादर आणि दादर रत्नागिरी या दोन पॅसेंजर रद्द करण्यात आलेल्या. तसंच दिवा सावंतवाडी पॅसेंजर, मडगाव मुंबई डबल डेकर एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस, सावंतवाडी दिवा पॅसेंजर या गाड्या विलंबानं धावत आहेत.